नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत लखपती दीदी योजना. लखपती दीदी योजना ही नक्की काय योजना आहे महाराष्ट्रासंदर्भात याची माहिती घेऊया आपण. तर पहा, लखपती दीदी योजना महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येतात. केंद्र सरकारनं आता महिलांसाठी लखपती दीदी ही नवीन योजना सुरू केली आहे. 1,50,000 रुपयेपर्यंत जे बिनव्याजी कर्ज आहे ते कर्ज या योजनेतर्फे दिले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार. लखपती दीदी योजना नक्की काय? तर 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लखपती दीदी योजना सुरू केली. या अंतर्गत 3 कोटी महिलांना स्वयंरोजगार चालू करण्यासाठी 1 ते 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी आर्थिक मदत केली जाणार आहे. ते बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे. त्याचबरोबर महिलांना आर्थिक आणि कौशल्याचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. यामध्ये LED बल्ब तयार करणे, प्लंबिंगची कामं, ड्रोन रिपेरिंग, टेक्निकल कामं शिकवली जाणार. बचत गटासोबत जोडल्या गेलेल्या महिलांना खरं तर लखपती दीदी असं म्हटलं जातं. ज्या महिलेचं प्रतिकुटुंब वर्षाचं उत्पन्न हे 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लखपती दीदी असं म्हटलं जातं. आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजना महाराष्ट्राचा लाभ घेता येणार आहे. याच्या अगोदर 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं लक्ष ठरलं होतं, पण आता ते लक्ष 3 कोटी करण्याचं सरकारनं ठरवलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झालेल्या भाषणात त्यांनी लखपती दीदी योजनेविषयी विचार व्यक्त केले होते किंवा विचार मांडले होते. महिला बचत गट असायला पाहिजेत. माझ्या 2 कोटी लखपती दीदींच्या ध्येयामार्फत आज आम्ही महिला बचत गटावरती काम करत आहोत. तसेच प्रधानमंत्री मोदी म्हणाले की ज्यावेळी आम्ही महिलांच्या शक्तीचा, क्षमतेचा, विकासाचा प्रचार करत असतो त्यावेळी G20 मध्ये सुद्धा महिलांच्या विकासाचे विषय पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. G20 गटामार्फत याबद्दलचं महत्त्व सुद्धा स्वीकारण्यात आलंय. सरकारनं G20 मध्ये हा विषय मांडलेला आहे आणि G20 गटानं सुद्धा याचं महत्त्व स्वीकारलेलं आहे. योजनेचा उद्देश काय? तर महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर असणार आहे. महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी तसेच यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली. सरकारतर्फे महिलांना 5 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज सुद्धा दिलं जाणार आहे त्यांना उद्यमशील करण्यासाठी. योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा? तर लखपती दीदी योजनेचा जर लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एक उद्योगाचं नियोजन करावं लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवावा लागेल. आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत 1 लाख रुपयापासून 5 लाख रुपयांपर्यंत त्यांच्या उद्योगानुसार बिनव्याजी कर्ज दिलं जाणार. लखपती दीदी योजनेचे फायदे काय? तर व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना व्यवसाय कसा सुरू करायचा आणि कसा वाढवायचा याचं मार्गदर्शन या योजनेतर्फे केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे महिलांचे आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी त्यांना आर्थिक साक्षरता कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये त्यांना बजेट, गुंतवणूक, बचत यांसारख्या गोष्टींची माहिती देण्यात येत आहे. तसंच लखपती दीदी योजना महाराष्ट्र ही योजना लहान कर्ज सुद्धा मिळवून देणार आहे. त्यामध्ये महिलांना व्यवसाय, शिक्षण, इतर वेगवेगळ्या गरजांसाठी लहान कर्ज सहजपणे मिळू शकतील जे बिनव्याजी असतील. या योजनेतर्फे महिलांना परवडेल अशा किमतीत विमा संरक्षण सुद्धा दिलं जाणार आहे.
लखपती दीदी योजनेसाठी पात्रता काय असेल? तर पहा, अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असावा. अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंत असावी. त्याचबरोबर महिलांना बचत गटामध्ये सहभाग घेणं अनिवार्य, त्या बचत गटामध्ये सहभागी असल्या हव्यात. अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. तो शासकीय नोकरदार असला नसला पाहिजे. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी, अर्जदाराचे हे त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखापेक्षा कमी असावं, घरामध्ये शासकीय नोकरदार नसावा, बचत गटामध्ये तिचा सहकार सहभाग असावा आणि वय 18 ते 50 असावं. लखपती दीजी योजनेसाठी लागणारी कागदपत्र, त्यासाठी पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आई प्रमाणपत्र, बँक खातं, पॅन कार्ड आणि रहिवासी दाखला. लखपती दीदी योजना महाराष्ट्र या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज स्वीकारल्यात. ते तुमच्या जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास विभाग कार्यालयामध्ये तुम्हाला ते मिळतील. या कार्यालयामधून तो अर्ज घ्यायचा आहे. त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तिथे तुम्हाला भरायची, त्यासोबत त्या अर्जात जे आवश्यक असतील ते कागदपत्र जोडायचीत. सर्व कागदपत्र आणि अर्ज एकत्र करून तो कार्यालयात जमा करायचा. त्यानंतर त्या अर्जाची पोच पावती घ्यायची. या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता आणि लखपती दीदी योजनेचा फायदा किंवा सहभाग या लखपती दीदी योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता. महिलांसाठी ही लखपती दीदी योजना बिनव्याजी कर्जाची योजना आहे. धन्यवाद.